नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मी शिर्डी येथून सकाळचा बातमीदार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. कालच्या भागात आपण थुंकी बहादरांच्या लिलावर चर्चा केली. सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही थुंकलात आता इथून पुढे तर 500 रुपयापासून ते 2000 रुपयापर्यंत दंड करण्याची तरतूद करणारं प्रकटन नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी प्रसिद्धीला दिलेलं आहे. त्यावर आपण काल सविस्तर चर्चा केली आणि ती आपल्या यस नाईनच्या प्रेक्षकांना खूप आवडली. अनेक लोकांचे फोन आले. विशेष म्हणजे थुंकी बहादरांचा पंथ हा फार मोठा असल्यामुळे अनेक थुंकी बहादरांचे सुद्धा मला फोन आले. काल आपण म्हणजे ज्यांनी मुळशी पॅटर्न हा पिक्चर बघितला असेल त्याच्यामध्ये प्रवीण तरडेने भाईची भूमिका केली. तर काल ज्यावेळेस आपण थुंकी पात्र किंवा त्याला पिकदानी म्हणतो तर भाईची पिकदानी म्हणजे ह्या प्रवीण तरडेसारखे जे भाई आहेत गावोगाव ह्या भाईंच्या पिकदानीपासून ते सर्वसामान्य माणूस थुंकी बहादरांच्या पिकदानीपर्यंत कशा पिकदाने असतील याच्यावर चर्चा केली. खरं म्हणजे ज्यांनी हा मूळशी पॅटर्न पिक्चर पाहिला नाही त्यांनी तो पाहायला हरकत नाही. त्यातलं गाजलेलं गाणं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, भाई का बड्डे भाई का बड्डे. तर त्यात या भाईचा जो बड्डे आहे तो बघण्यासाठी त्या प्रवीण तरडेची अभिनय बघण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर आता सध्या आपल्याकडे भरपूर वेळ आहे तर मूळशी पॅटर्न हा पिक्चर पाहायचा म्हणजे अवश्य बघा. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये या सगळ्या भाईच्या लीला दाखवल्या आहेत. त्या भाईपासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत ह्या थुंकी बहादरांचा पंथ परिवार हा सगळीकडे पसरलेला आहे. काल या भागात आपण सविस्तर चर्चा केली. या पंथातल्या अनेक मित्रांचे मला फोन आले. त्यांनी सांगितलेली एका मित्रांनी निवृत्त प्राचार्य आहे तो मित्र माझा, त्यांनी जी गोष्ट सांगितली तर खरं म्हणजे ती गोष्ट ऐकून तो पण थुंकी बहादर पंथातला आहे. विचारवंत आहे, वाचन चांगलं आहे, मोठा जनसंपर्क आहे, उत्तम वक्ता आहे. परंतु थुंकी बहादरामध्ये सुद्धा या पंथामध्ये खूप मोठे मोठे मान्यवर आहेत, त्यापैकी हा एक आहे. आणि त्यांनी मला जी गोष्ट सांगितली खरं म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं. आसक्ती, प्रेम, ताटातूट, विरह, वेदना आणि शेवटी पुनर्भेट या सगळ्या भावना माझ्या उंचमळून आल्या. मला असं वाटलं की आपण एखादा हिंदी चित्रपट पाहतो आहे. म्हणजे एखाद्या हिंदी चित्रपटालाही लाजवील अशी गोष्ट त्यांनी ज्यावेळेस मला सांगितली त्यावेळेस मी तुम्हाला खरं सांगतो की तंबाखूची पुडी म्हणजे काय चीज आहे हे मला त्यावेळेस कळालं. खरं म्हणजे आपल्यासारखे अनेक जण आभागी आहेत की आपल्या नशिबात तिची चिमूटभर तंबाखू मळून तोंडात टाकण्याचं भाग्य. म्हणजे आपण काल जशी चर्चा केली की त्याला चुना मळायचा मग ती चिमूटभर तंबाखू विशिष्ट स्टाईलनी तोंडात सोडायची. ते जरी आपल्या नशिबात नसलं तरी खरं म्हणजे ह्या थुंकी बहादरांवर आता इथून पुढे टीका करावी की नाही असा प्रश्न माझ्या मनात क्षणभर चमकून गेला. इतकी हृदयस्पर्शी आणि इतकी भावनाप्रधान गोष्ट ते माझ्या मित्रांनी सांगितली. खरं म्हणजे ह्या पुढीला समाजाच्या विविध वर्गात फार मोठं पाठबळ आहे. त्याच्यामुळे पुढी बहादरांचा अवमान होऊ शकतो, पुढी बहादरांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पुढी बहादरांना खरं म्हणजे पुढी बहादरांचं कदाचित ते बहुमतातसुद्धा असतील, आपण अल्पमतात आणि पुढी बहादर बहुमतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जर कोरोना आला नसता तर बिचाऱ्या ह्या थुंकी बहादरांवर ही वेळ कदाचित आली नसती. पण आता कोरोना आला, कोरोना आल्यामुळे सरकारने त्यांच्यावर दंड ठोठावण्याचा कठोर निर्णय घेतला. त्यामुळे आता इथून पुढे या पुढीचं आणि त्या पुढी खाणाऱ्या असंख्य थुंकी बहादरांचं काय होईल असा माझा प्रश्न असा मला प्रश्न छळायला लागला. तुम्ही म्हणाल तुमच्या त्या मित्रांनी जे प्राचार्य महोदय आहे त्यांनी कुठली गोष्ट सांगितली, त्यांनी फार छान गोष्ट सांगितली. ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ते प्राचार्य महोदय म्हटले समाजातल्या वेगवेगळ्या स्तरामध्ये त्यांचे उत्तम संबंध, चांगलं वाचन, उत्तम वक्ते. त्यांना त्यांच्या एका मित्रांनी सांगितलं की आपण इगतपुरीला विपश्यनेला जाऊ. इगतपुरीला विपश्यनेचं फार मोठं सेंटर आहे आणि यांचंही पिंड आध्यात्मिक असल्यामुळे ते म्हटले अवश्य जाऊ. ते आणि त्यांची पत्नी दोघं जण बंगल्यावर असायचे. त्यांनी पत्नीची परवानगी घेतली. पत्नीलाही वाटलं की बा आपला पती विपश्यना करतो आहे की जो कायम घरात अखंड बडबड करतो तो आता मौन पाळणार, विपश्यना करणार. त्याच्या पत्नीलाही पण खूप आनंद झाला. त्यांनी आनंदाने त्यांना निरोप दिला आणि 4-5 मित्र मिळून ही सगळी मंडळी इगतपुरीला गेले. आता इगतपुरीला गेल्यानंतर
मनामध्ये आध्यात्मिक भावना, उदात्त भावना, मौनाचं महत्त्व हे सगळे चर्चा करत ही मंडळी गेली. विपश्यनाजीतलं जे सेंटर आहे तिथं गाडी लावली आणि विपश्यनाचा जो हॉल आहे त्याच्या त्याचं जे रिसेप्शन आहे ते त्यांनी प्रवेश केला. तिथं केल्यानं प्रवेश केल्यानंतर या सगळ्यांना सांगितलं की आता हे तुमच्या अंगातले कपडे काढा, आम्ही आमचे कपडे तुम्हाला देऊ. ते सरांनी मला सांगितलं की तोपर्यंत आपला असा काही विश्वासघात होईल असं मला बिलकुल वाटलं नव्हतं, कारण त्यांच्या पॅन्टच्या खिशात तंबाखूची पुडी होती. त्यांनी सांगितलं की मी विपश्यना 8 नाही 15 दिवस करेल, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे. त्या रिसेप्शनमध्ये जो माणूस होता त्यांचा जो साधक होता त्याला सांगितलं की बा माझी एक विनंती आहे की ती तेवढी तंबाखूची पुडी माझी मात्र माझ्याकडे द्या. ते म्हटलं अहो असं करता येणार नाही. ते म्हटले तुम्हाला तर 2 पैसे मी देतो. ते म्हटलं अहो काय बोलता, आम्ही सगळे निस्वार्थी माणसं. ते म्हटले तुम्हाला तुम्ही हवं ते जगात तुम्ही काही मागा, माझ्या जे शक्य ते देतो, पण तंबाखूच्या पुडीची आणि माझी ताटातूट करू नका. ते म्हटलं अहो ही तंबाखूची पुडीची जी आसक्ती तुम्हाला ती सोडण्यासाठीच ही विपश्यना आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. बाकीचे मित्र समजून सांगायला लागले आणि मग त्या मित्राने सांगितलं की असा काही विश्वासघात होईल असं मला वाटलं नव्हतं. दुःखत अंतकरणाने म्हटले मी विपश्यनेला गेलो, तिथं मौनात बसलो, डोळे लावले की समोर पुडी दिसायची. ज्या पत्नीने मला आयुष्यभर साथ केली मला तिची आठवण आली नाही, माझ्या मुलाबाळांची आठवण आली नाही, माझ्या मित्रमंडळींची आठवण आली नाही. माझ्या डोळ्यासमोर फक्त तंबाखूची पुडी दिसायची. काय करावं, बेचैन होत होतो, मौनात लक्ष लागत नाही, ध्यानधारणेत लक्ष लागत नाही. ते म्हटले मग संध्याकाळी सुट्टी व्हायची, बाहेर लोकांना सवय नसायची, मौनात आले बाहेर गेले लोक मोठे मोठ्याने बाहेर गेले की मोठ्या मोठ्याने बोलायचे, मोठ्या मोठ्याने ओरडायचे. मी मात्र तंबाखूचा विरह सहन करीत तिची माझी जी ताटातूट झाली मी अक्षरशः ओक्साबोक्शी रडायचो. 2 दिवस मोठ्या जड अंतकरणाने जीव म्हणजे जीवावर दगड ठेवून काढले. म्हटले तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी संध्याकाळी मौन सो आमचं संपलं, म्हणजे मौन संपलं म्हणण्यापेक्षा विपश्यनेची साधना संपली आणि आम्हाला जरा वेळ बाहेर द्यायला परवानगी झाली. लिंबाच्या खाली गेलो, म्हटले लिंबाच्या झाडाच्या खाली वाळलेला लिंबाचा पाला पडला होता. परमेश्वराची प्रार्थना केली आणि तो लिंबाचा पाळा जसा आपण तंबाखू हाताने मळतो तसं मळली आणि जसा बार भरतो तसं लिंबाच्या त्या वाळलेल्या पानाचा बार भरला. 50% फरक पडला म्हटलं. 7 दिवस विपश्यनेत गेले पण एकदा ही पुढीचं आठवण आली नाही असं एक क्षणही गेला नाही. म्हटलं ज्यावेळेस विपश्यना संपली, विपश्यना संपायला आता 4 तास राहिले, मग 3 राहिले, मग 2 राहिले, मग 1 राहिला. मला सतत असं वाटायचं की आता 1 तासाने भेट होईल, अर्ध्या तासाने भेट होईल. मग शेवटचे 5 मिनिटं राहिले, आम्ही तिथनं उठलो, परत रिसेप्शन हॉलमध्ये आलो आणि ज्यावेळेस मी माझ्या पॅनकडे पाहिलं म्हटले मला एवढं समाधान वाटलं. साक्षात परमेश्वर दिसला असता तर एवढं समाधान नसतं वाटलं, एवढी माझी पॅन्ट पाहून मला समाधान वाटलं. आणि ज्यावेळेस मी पॅन्टला हात लागला आणि हाताला पुडी लागली म्हटले तो जो स्पर्श होता तो साक्षात ईश्वरी स्पर्श होता. आणि त्यांनी मग जे खुमासदार शैलीत त्यांच्या वर्णन केलं, त्यांनी तब्बल 7 दिवसानंतर जो पहिला विडा मी खाल्ला म्हटले त्याचा जो माझा आनंद आहे तो मला 7 दिवसाच्या विपश्यनेसुद्धा मिळाला नव्हता. एवढी जर आसक्ती त्या पुडीबद्दल असेल तर मग आता इथून पुढे या थुंकी बहादरांचं काय होणार. आम्ही असेच एकदा सगळे पत्रकार मंडळी चेन्नईला चाललो, विमानाने चाललो. विमानात काही मंडळींचा पहिला प्रसंग होता. विमानात बसल्यानंतर विमानाने टेकऑफ घेतलं, विमान सेट झालं वर आणि आजूबाजूचे दृश्य पाहण्यामध्ये सगळे हरकून गेले. ज्यांना पहिला विमान प्रवास होता ते तर फार खुश होते. आमच्या एका मित्राने त्याच्या हात कधी खिशात गेला आणि खिशातून कधी तंबाखूची पुडी बाहेर निघाली त्याची त्याला कळलं नाही. त्यांनी छानपैकी बार भरला इथपर्यंत चांगलं होतं, पण पहिला प्रवास असल्यामुळे विमान हललं की त्याची पाचावर धारण बसायची. उठून टॉयलेटमध्ये जाऊ शकत नव्हतं, तेवढी हिंमत त्यात नव्हती. आपली काय फजिती झाली हे कोणाला सांगायला वाव नव्हता. आणि तेवढ्यात एअर होस्टेस आली आणि तिने छकासपैकी नाश्ता आणला. तो नाश्ता चवीला कसा होता याच्यापेक्षा त्याचं पॅकिंग एवढं सुंदर, प्रत्येकाला ती देत गेली. आता या माशांची पाळी आल्यानंतर याच्या डोळ्यासमोर 2 प्रॉब्लेम, नाश्ता घ्यावं तर तोंडात तंबाखू, थुंकायला जावं तर पडायची भीती विमानातून. बिचारा एवढा अडचणीत सापडला. शेवटी ते जीवावर उद्धार झाला. त्यांनी शेजारच्या त्याच्या पाठीमागे जो पत्रकार बसला होता त्याला त्याची अडचण लक्षात आली. त्यांनी ते नाश्त्याच्या हातात घेतलं त्याचं, त्याला सांगितलं की बाबा रे काही घाबरू नको. तो त्यांनी हाताने केलं आणि तो तसा म्हणजे शूर योद्धा होता थुंकी परिवारातला. त्यांनी तो तोंडातला त्याचा विडा तंबाखूसह गिळून घेतला. त्याच्यानंतर पाण्याची बाटली अर्धी रिचवली आणि मग झकासपैकी नाश्ता केला. त्याला सगळ्यांनी विचारलं की अरे भाऊ तू हे काय केलं.
त्यांनी सांगितलं की जसा प्रसंग असेल जसा देश तसा वेश. त्याला म्हटलं मग अरे तू तिकडं का नाही गेला बाथरूममध्ये थुंकायला का नाही गेला. तो म्हटला की भो ती तंबाखू गिळलेली बरी आपण गेलो आणि विमान हलताना आपण जर पडलो तर आपली फजिती काय व्हायची. म्हणजे ह्या थुंकी बहादारांना त्यांच्या अनेकदा त्यांना अडचणी येतात पण ते त्या अडचणीतून जीवावर उदार होऊन मार्ग काढतात. म्हणून हे असं आहे की हा जो थुंकीबहादराचा पंथ आहे याला आता सर्रास दंडाला सामोरं जावं लागेल. म्हणजे सरकार आता काय म्हणेल. एक जणाने तर खूप वेगळीच अडचण फोनवर माझी व्यक्त केली. ते म्हटलं की भाऊ आता मास्क लावून फिरायचं मास्क लावून फिरायचं मास्क लावून फिरायचं तर मग आम्ही तंबाखू कशी खायची. आता तंबाखू एक तर मास्क आधी तंबाखू खाऊन मास्क लावला तर मास्क काढून तंबाखू थुंकायची कुठं. म्हणजे मास्क लावला तर पुडी कशी खायची आणि समजा खाल्ली तर सार्वजनिक ठिकाणी का नका नसं आम्ही खाजगी जागेत थुंकू दंड होऊ नये म्हणून. पण ते मास्क असताना थुंकायचं कसं. असे अनेक प्रश्न या थुंकीबहादारांना आता सतावणार आहेत. त्याच्यामुळे आगामी काळ हा थुंकीबहादराच्या दृष्टीने म्हणजे खूप वाईट काळ आहे. त्यांच्या बिचारांचे हार आपल्याला पाहणार नाहीत. काल जसं आपण पिकदानी पुराण सांगितलं की यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकताना जर टाळायचं असेल तर पिकदाण्या वापरावं लागतील. मग सगळीकडे बोर्ड दिसतील मास्क लावा पिकदाण्या वापरा. म्हणजे मास्कच्या बरोबरीने सरकारसुद्धा पिकदाण्याची जाहिरात करायला सुरुवात करेल. ज्या तंबाखूच्या कंपन्या आहे ज्या तंबाखूच्या पुढीवर जे लोक प्रेम करतात ते आता सध्या चुना देतात. आता चुन्याबरोबर कदाचित पिकदाण्यासुद्धा या कंपन्या विकतील. लग्न कार्यामध्ये महिला मंडळी आपण बघतो कुणी टीप आणतो स्टीलचं कुणी स्टीलचा हंडा आणतं. आता त्याच्यामध्ये एक दोन पिकदाणे सुद्धा टाकून आणतील. रुखवत असतं रुखवतात काय होईल माहिती का. रुखवतामध्ये सुद्धा खूप छान छान पिकदाणे असतील. कुणी मोत्यानी केलेल्या कुणी सोनेरी रंग देऊन मढवलेल्या आणि ते एवढ्या सुंदर असतील. एक जणाने मला सांगितलं की त्या थुंकायचं तरी कसं. असा प्रश्न ज्यांना थुंकण्याची सवय नाही त्यांना पडेल. परंतु जे स्वतः तंबाखू खातात ज्यांना थुंकायची माहिती आहे ते एवढी कलात्मक पिंगदाणीमध्ये सुद्धा कसं शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं परफेक्ट थुंकता येईल असं थुंकायची कला त्यांच्यामध्ये आत्मसात होईल. आता करोना निघून जाईल पण या थुंकीबहादारांचं काय होईल. पिकदाण्या तयार करणाऱ्या आणि गावोगाव त्याची म्हणजे पिकदाण्या तयार करणे गावोगाव त्याची विक्री करणे त्याचा लिलाव वापर करणे असा एक नवा उद्योग न जाणो इथून पुढे कदाचित सुरू होईल. आणि जर समजा आपण सगळ्यांनी मिळून रामदेव बाबांना प्रश्न केला की बाबा या पिकदाणी हे थुंकीबहादर हा दंड याच्यावर काय उपाय आहे तर रामदेव बाबा सांगतील की कपालभाती करा. रामदेव बाबा सांगतील अनुलोम विलोम करा. अव रामदेव बाबा सांगतील भ्रामरी करा. कारण मला चांगलं माहिती आहे की सचिनचा ज्यावेळेस फॉर्म गेला होता त्यावेळेस सुद्धा बाबांनी सांगितलं होतं की भ्रामरी करा अनुलोम विलोम करा कपालभाती करा भस्त्रिका करा असं त्यांनी कोणाला सल्ला दिला होता सचिनला दिला होता. आता कोरोना आला तरी बाबा सांगतायत की अनुलोम विलोम करा भ्रामरी करा भस्त्रिका करा कपालभाती करा. म्हणजे बाबांकडं सगळ्या रोगावर एकच इलाज आहे कपालभाती. तर कदाचित आपण जर बाबांचा सल्ला घेतला तर बाबा सांगतील कपालभाती करा आणि थुंकीबहादर म्हणतील आमचा आमच्यावर ठोठवलेला दंड मागे घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र.